खूपच छान किचन टिप्स आज आपण बघणार आहोत मी मीना गायकवाड आज आपण जो पॅन तवा, तो पीकी तो तवा आहे तो खूप छानपैकी वापर करण्यासाठी आपण त्याला एक छोटीशी सिंपलची ट्रिक बघणार आहोत तर मी मीठ घेतलेला आहे आणि लिंबू घेतलेला आहे आणि लिंबूच्या साह्याने मी हा प्लॅन पॅन तवा पूर्ण क्लीन करणार आहे तर हे बघा असंच आपल्याला फक्त लिंबू आणि मीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे पूर्ण असंच आपल्याला चोळायचं आहे चोळल्याने जो आपला पॅन तवा असतो तो खूप छान क्लीन होतो आणि त्याला जे त्याच्यावर आपण काहीही बनवू ते चिकट चिटकत नाही आणि प्लॅन पॅन तवा खूपच स्वच्छ अस निघतो तर हे बघा फक्त लिंबू चोळायचं आहे आपल्याला आणि कोणतीही भाजी आपण बनवतो तेव्हा त्याला जास्त चिकटपणा होत नाही आणि खराबीही होत नाही हे बघा असं आणि आपण त्याला स्वच्छपणे धुवून घेऊया तर बघू शकतात की की पूर्ण मी स्वच्छ केल्यानंतर किती छान हा झालेला आहे आणि त्याचा जो चिकटपणा होता जो तेलकटपणा होता तो पूर्ण कमी झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण लोखंडी तवा आहे तर लोखंडी तवा काम झाल्यानंतर तर आपण त्याला परत एकदा ठेवण्यासाठी तर आपण काय करायचं आहे मिठाचा वापर करून तो तवा क्लीन करून घ्यायचा आहे आणि स्वच्छ झाल्यानंतर तरच आपण त्याचा परत दुसऱ्यांदा वापर करू शकतात तर हे बघा मी मीठ आणि त्याच्यात सोडा टाकलेला आहे कारण की हा लोखंडी तवा असल्यामुळे मीठ आणि सोड्याचा वापर करायचा आहे आणि आपल्याला एक लिंबूची खाप घ्यायची आहे तर मग मी तीच लिंबूची खाप घेतलेली आहे कारण की आपल्याला फक्त त्याला चोळायचं आहे क्लीन करायचं आहे त्याचा जो लोखंडीपणाचा जो पणा तिघ चिकटपणा आहे तो पूर्ण कमी होतो आणि आपला जो लोखंडी तवा आहे तो पूर्ण स्वच्छ आणि नीट होतो हे खूप साधी सिंपलची किचन ट्रिप आहे आणि अशाच तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर मीना फॅशन वर्ल्डच्या चॅनलवर तुम्हाला नक्की पाहायला भेटतील त्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या क्लिनिंगच्या व्हिडिओज तुम्हाला नक्की पाहायला भेटतील तर हे बघा आपण पूर्ण क्लीन केलेलं आहे स्वच्छ केलेलं आहे आणि मी धुऊन घेते तर हे बघा पूर्ण त्याचे डाग आहे ते पूर्ण गेलेले आहे आणि खूपच छान हा आपला लोखंडी तवा झालेला आहे तर अशा ज्या चाळण्या आपल्या घरामध्ये नक्की असतात तर ज्या चाळण्या असतात त्यालाही चेगटपणा असतो तेलाचा तुपाचा तर आपण काय करायचं आहे फक्त थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि मिठाच्या चाह्या साह्याने जे चाळणे आहे अशा झारा असो या आपण ज्यूस चाळणीची ज्यूस चाळायची चाळणी असो त्याला फक्त मीठ लावून चोळायचं आहे जेणेकरून जे चाळणीचा जो चेगडपणा आहे त्यात काही क कचरा असतो साचलेला तो, का, तो, तो पूर्ण मिठाच्या साह्याने पूर्ण क्लीन होतो आणि आपली जी चाळण्या आहे त्या खरंच खूपच छान चमकतात तुम्ही ही ट्रिक नक्की करून बघा तुम्हाला खूप छान उपयोग होईल आणि मीठ वापरून भांडे क्लीन होतात हे मी हमेशा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते कारण की मिठाच्या साह्याने आणि लिंबूच्या साह्याने भांडे क्लीन केले जातात आणि हे खरंच आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला मी आताला धुऊन घेते तर हे बघा धुतल्यानंतर आपली जी चाळणी आहे किती स्वच्छ आणि किती छान दिसत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नेमकी एक लाईक नक्की द्या चला तर आपण बघूया असे मडके प्रत्येकाच्या घरात असतातच तर ते छोटे असो मोठे असो या तर आपण दही सासवण्यासाठी असे मडक्यांचा वापर करतो तर काय करायचं आहे मडकं वापरायच्या आधी मडक्याला मीठ लावून आणि व्यवस्थित लिंबू चोळून मडक्याचा वापर करावा कारण की मट मड, मडक्यामध्ये आपण काही वस्तू टाकल्या की ते पाणी त्याच्यात पडून पडून ते, ते मडक्याला शेवाया येतात आणि मडकं खराब होतं तर काय करायचं आहे नवीन मडकं घरात कधी आलं की मडक्याला एकदा मीठ आणि लिंबू लावून चोळायचं आहे आणि चोळल्यानंतरही त्याचा वापर करायचा आहे तर हे बघा मी मडक्याला असं हे दही सासवण्यासाठी हे मी मडकं घेतलेलं आहे दही बनवण्यासाठी तर हे बघा तर मी पूर्ण हे मडक्याला पूर्ण मीठ आणि लिंबू लावून व्यवस्थित चोळून घेत आहे आणि चोळल्यानंतर आपली जी मडक्याचा जो पणा असतो काळापणा काय टाईमात लालपणा तो पूर्ण लाल कमी होतो डायरेक्ट गायबच होतो आणि मडकं हे ही परत नवीन वापरायला आपल्याला मदत होते तर हे बघा मी परत एकदा स्वच्छ धुवून घेते तर हे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे मडकं आपल्याला परत एकदा वापरता येईल तर अशाच पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा मडक्याला कधीही शेवायला लागणार नाही तर अशा चाळण्या आपण नेहमी वापरत असतो पुर सण आला की रक्षाबंधन आलं किंवा दिवाळी आले की पुरणाचे पोळे आपण नेहमी करतो आणि पुरण बनवण्यासाठी आपण असे चाळणीचा वापर करतो तर चाळणीला क्लीन करण्यासाठी आपल्याला फक्त मीठ घ्यायचं आहे तर तुम्ही लिंबू बी घेऊ शकतात नाही तर मीठ बी घेऊ शकतात तर मी फक्त मीठ घेतलेलं आहे आणि लिंबूच्या सहाय्याने जो कडाचा भाग आहे तो पूर्णपासून चोळून घेणार आहे चोळण्याने काय होतं जे आपण जे पुरणाच्या पोळ्या करतो त्याचा जो पुरण असतं ते या भांड्यामध्ये चिटकत नाही आणि आपलं भांडं पूर्ण स्वच्छ आणि क्लीन होतात तर तुम्ही बघू शकता की फक्त काही नाही साधी सिंपल सी ट्रिक जी गोष्ट आपल्या घरामध्ये उपलब्ध आहे मीठ असो लिंबू असो या छोट्या छोट्या गोष्टी सोडा असो या आपल्या घरामध्येच उप उपयोगी आहे उपलब्ध आहे अशाच पद्धतीने भांडे क्लीन केलेलं आहे व्हिडिओ आवडला